ओम नमः शिवाय। मित्रांनो, मंगळवार हा श्री हनुमानांचा वार आहे। या दिवशी विशेष रूपाने श्री हनुमानांची पूजा आराधना केल्याने आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो। जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटामध्ये अडकलेला असाल, चारही बाजूंनी तुमच्यावर संकट ओढावले असेल आणि कुठूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसेल, तर अशा वेळी श्री हनुमानांना शरण गेलो तर आपले सर्व कष्ट, सर्व संकट दूर होतील। त्या मोठ्या समस्येमधून देखील आपल्याला मार्ग दिसेल। हनुमानाला संकट मोचन असं म्हटलं जातं, म्हणजेच संकटाचे हरण करणारा। तर मित्रांनो, श्री हनुमानजींचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठीचे उपाय आपण आज पाहणार आहोत। जर तुमच्या नशिबात दरिद्र योग असेल, दुर्भाग्य कधीही साथ सोडत नसेल, घरामध्ये पैसा येत नसेल, आलाच तर तो टिकत नसेल, आजारपण आणि वायफळ खर्चांमध्ये जर आपल्या घरातील पैसा बाहेर जात असेल, तर अशा वेळी मंगळवारी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। उपाय पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, मंगळवारी सायंकाळी आपण आपल्या घरामध्ये कापूर आणि लवंग एकत्र जाळा। यासाठी तुम्ही थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन लवंगा टाकून हा कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा फिरवायचा आहे। यामुळे आपल्या घरात जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होईल। बऱ्याचदा आपल्या जीवनात ज्या काही समस्या येतात, कष्ट येतात, अडचणी येतात, ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे होत असतं। तर ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण लवंग आणि कापूर एकत्र जाळायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। जर करिअरमध्ये अडथळे येत असतील तर त्यासाठी कापूर तुपामध्ये भिजवून, लक्षात घ्या, कापूर डायरेक्ट जाळायचा नाही, कापूर आधी तुपामध्ये भिजवायचा आहे आणि त्यानंतर तो जाळायचा आहे। यामुळे तुमच्या करिअरमध्ये जे काही अडथळे असतील ते दूर होतील। जर पती पत्नींमध्ये भांडणे होत असतील, वादविवाद होत असतील, तर मंगळवारच्या दिवशी रात्री झोपताना पत्नीने आपल्या पतीच्या उशीखाली एक कापूर ठेवायचा आहे आणि सकाळी कोणाशीही न बोलता गुपचूपपणे तो कापूर काढून जाळायचा आहे। यामुळे पती पत्नींमधील भांडणे कमी होतात आणि त्यांच्यामध्ये प्रेम वाढते। जर तुम्हाला धनसंबंधी काही अडचणी असतील तर आपण मंगळवारच्या दिवशी एक खास उपाय करायचा आहे, तो म्हणजे या दिवशी आपण आपल्या घराच्या जवळ जे हनुमान मंदिर असेल तिथे जायचं आहे। सोबत जाताना आपल्याला एक नारळ न्यायचा आहे आणि तो नारळ मंदिरात जाऊन फोडायचा आहे। श्री हनुमानांना नारळाचा प्रसाद दाखवायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे मनोजवम मा ऋततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वा नरयुध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपते। हा मंत्र म्हणून आपल्याला हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये धनसंबंधी ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी श्री हनुमानांना प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, मंगळवारच्या दिवशी अनेक टोटके, अनेक उपाय केले जातात। असं मानलं जातं की या दिवशी केले जाणारे उपाय, टोटके, चमत्कारी प्रभाव दाखवतात, म्हणजेच त्याचा 100% परिणाम तुम्हाला लवकरात लवकर दिसून येतो। जर तुमच्याही जीवनामध्ये अशा काही समस्या असतील तर मंगळवारच्या दिवशी हे उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये बजरंग बली की जय अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।